बौद्ध पौर्णिमेच्या सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अखंड अखंड महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हा माझ्यासारख्या स्त्रियांना घराच्या बाहेर पाऊल टाकून शिकण्याची संधी देणाऱ्या सावित्रीबाई फुले, आपल्या गळ्यातील गुलाबी गुलामाची दोरी कापणारे आणि आपल्याला बोलता करणारे आपले परमपूज्य डॉक्टर भीमराव गांधी आंबेडकर, प्रथमता ह्या सर्वांना प्रणाम. आणि मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करते. जय भीम. जय भीम म्हणजे काय हो? जय भीम म्हणजे स्वास, जय भीम म्हणजे आपला मान, जय भीम म्हणजे आपला सन्मान, आपल्याला मानाने सन्मानाने शिकवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नाव किती छोटस आहे ना, पण ह्या छोट्या नावाच्या मागे किती मोठा इतिहास घडला आहे हे तुम्हा अम्मापेक्षा कोणाला माहित हो? अहो, आंबेडकरांचा इतिहास आपल्या रक्ताचा थेंबा थेंबात वाहत आहे. आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्याला शिकायचंय संघटित व्हायचंय एका दिवसापुरता नव्हे तर अखंड कालावधी आपल्याला संघटित व्हायचंय आणि आपल्या आपल्यामध्ये संघर्ष नाही करायचा. आपल्याला शिकून मोठा व्हायचंय हे आंबेडकरांनी सांगितलं. आंबेडकरांनी खूप कष्ट घेतले आपल्यासाठी. रात्रीचा दिवस गेला, पावा पाण्यावर जगणारा माणूस आज आपण भाकरी खातो, घरात बसतो, घराच्या बाहेर राहून वर्गाच्या बाहेर शिकून दारात शिकणारा प्रथम महामानव म्हणजे डॉक्टर भीमराव गांधी आंबेडकर. आज आम्हाला एका वर्षाचा सिलेबस सुद्धा एका वर्षात कव्हर करणे पॉसिबल होत नाही. पण काय ग्रेट माइंड असेल त्या माणसाचं की ज्याने दोन चार वर्षाचा अभ्यास एका वर्षात पूर्ण करून त्याने इंसान बनाकर एक ही बादशाह बने डॉक्टर भीमराव आंबेडकर. जय भारत, जय संविधान, जय भीम.